तुला थँक्स म्हणायचं होतं, तू मला मदत केलीस त्यासाठी. आणि तू कळवलंस का तुझ्या घरच्यांना की तुला निलिमा आवडत नाही ते? मी ऑलरेडी माझ्या आंटीला हा निरोप द्यायला सांगितलाय. तुला माझा सेल नंबर कुठून मिळाला? तुझा सेल नंबर मला फेसबुकवरून मिळाला आणि माझ्या घरी निरोप पाठवल्याबद्दल थँक्स. मी माझ्या घरच्यांना आधीच कळून टाकलंय आणि तुझ्या मावशीला कळवायला सांगितलंय की मला तू आवडत नाहीस. थँक्स अटन, आय एम सो ग्लॅड की ती मुलगी तूच निघालीस, कारण तुला मला रिजेक्ट करायला लावणं एकदम सोपं आहे. एक्झॅक्टली, दुसरं कोणी असतं तर त्याला सांगणं कठीण गेलं असतं, बट तू मला आणि मी तुला खूप आधीपासून रिजेक्ट केलंय, सो इट वॉज गुड की तो तूच होतास. चल बाय, टेक केअर अँड ऑल द बेस्ट. माझ्यापासून तर वाचलीस, पण यू नेव्हर नो पुढचा नंबर कोणाचा असेल. दुष्यंत राजेंच्या सगळ्या जवळच्या मित्रांना बोलवण्याची जबाबदारी आमची. चला बरं दादा, ज्यांना बोलवाल त्यांना हेही सांगा की सरप्राईज पार्टी आहे. अगं हो, घाबरू नकोस, तुझं हे गुपित फुटणार नाही याची आम्ही खात्री घेतो. वा बरं, आणखी एक महत्त्वाची जबाबदारी टाकायची आहे तुमच्यावर. काय? दुष्यंत राजेंना पार्टीच्या ठिकाणापर्यंत आणण्याची. ठीक आहे, आम्ही घेऊन येऊ. थँक्यू दादा. तुम्ही जर त्यांना तिथे घेऊन येऊ शकलात ना तर खूप मोठी चिंता मिटेल माझी. खरंच आम्हाला ना खूप आनंद होत आहे की तू दुष्यंत राजेंसाठी हे सगळं करतेस, पण ऐनवेळी दुष्यंत राजेने जर तिथे येऊन काही. आम्हालाही तीच तर भीती वाटते. आम्ही किती समजवलं राधिकाला, पण ती काही तिचा हट्ट सोडायला तयार नाही. आत्या, तुम्हा दोघांपासून खरं तर काही लपलेलं नाही आहे. दुष्यंत राजे आणि माझ्या नात्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे, ती मिटवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. खरंच त्यांच्या वाढदिवसाचं फक्त निमित्त आहे, मला एक प्रयत्न करून बघायचा आहे त्यांचं मन जिंकण्याचा. कदाचित त्यांना हे सगळं नाही आवडणार, ते चिडतील, रागावतील, मला चालेल, पण निदान नंतर मला असं तरी वाटणार नाही की मी माझ्या बाजूने काही प्रयत्नच नाही केला. जसजसे दिवस जात आहेत तसतशी माझी मुदत संपत चालली. मी जर यांचं मन नाही ना जिंकू शकले तर हे जगणं व्यर्थ आहे माझ्यासाठी, पण माझी खात्री आहे तसं होणार नाही. मी माझ्या प्रयत्नात नक्की यशस्वी होईन, फक्त तुम्हा दोघांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी राहू देत. मी आलेच. नशीबवान आहेत दुष्यंत राजे, त्यांना राधिकासारखी बायको मिळाली, नाहीतर आजकालच्या मुली त्यांना नाती प्रेमसंबंध या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त इंटरेस्ट असतो तो नवऱ्याचा बंगला, त्याची गाडी, नोकर चाकर, ऐशो आराम आणि बँक बॅलन्स याच्यामध्येच. शर्मे, मी निलिमाच्या घरच्यांना विचारलं, ऋषभ जे बोलत होता ना ते अगदी खरं आहे. म्हणजे ते खरंच एक दुसऱ्यांना भेटले? अगं नुसते भेटले नाही, ते कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात.
आणि नुसते ओळखत नाही तर एकमेकांना हेट करतात ते. मग ही गोष्ट नीलिमाने तिच्या घरच्यांना सांगितली? हो ना, स्पष्ट सांगितलं. तिला रिषभ आवडत नाही, रिषभला ती आवडत नाही. झालं, हा चान्सही गेला. मला तर वाटलं होतं रिषभला आपण कसंही करून लग्नाला तयार करू, आणि एकदा का तो नीलिमाला भेटला की मग सगळं सुरळीत होईल. पण इथे तर सगळं उलटच झालंय. हो ना, बघ ना. म्हणजे मम्मा, हा विषय आता इकडेच कम्प्लीट झाला ना? हो, म्हणजे ते जर एकमेकांना आवडतच नसतील तर तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलताय? गप्प बसा. कोणी सांगितलं तुम्हाला मोठ्यांच्या मध्ये बोलायला? पण मम्मा, तूच यात आम्हाला इन्वॉल्व्ह केलं होतंस ना की रिषभ दादाला तयार करा म्हणून. म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू आम्हाला मोठ्यांप्रमाणे ट्रीट करते, आणि तुला पाहिजे तेव्हा आम्ही लहान होतो. माझी चूक झाली, हा, मला माफ करा आणि कृपा करून आता मध्ये बोलू नका, कळलं? शर्मे, अगं एवढं चांगलं स्थळ हातातनं चाललंय बघ. अगं चाललंय म्हणजे काय? आपण जाऊ देऊ तेव्हा जाणार ना, आपण जाऊ द्यायचंच नाही. हे बघ, रिषभ आणि नीलिमा एकमेकांच्या विरोधात आहेत ना, ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आपण. यु नो ना, ऑपोजिट्स अट्रॅक्ट. अगं हो, पण त्यासाठी आधी आगीजवळ मेणबत्ती नेली पाहिजे ना. हा, अगं तसंच असतं ग. म्हणजे ते एकमेकांच्या समोर आले पाहिजेत, रोज रोज भेटले पाहिजेत, तर त्यांच्यात ओढ निर्माण होईल ना. अगं पण ते स्वतःहून थोडी एकमेकांना भेटणार आहेत, आपल्याला प्रयत्न करावे लागतील, अशा सिच्युएशन्स निर्माण कराव्या लागतील. ते आपण करूच. आधी तू त्याला लग्नाला तयार कर, मग ती सिच्युएशन निर्माण कर. हो, त्याला लग्नासाठी तयार करण्यामागेच लागते मी आता. त्यासाठी माझ्याकडे एक जक्काच आयडिया आहे. काय? तुम्ही अजून का थांबलाय तिकडे? जा आपल्या रूममध्ये. माझ्याकडे जी आयडिया आहे ना ती तुला सांगते. हॅलो. हा, मला राधिकाशी बोलायचं आहे. हॅलो शर्मिष्ठा आंटी, तुम्ही? हाय राधिका, कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? असा अचानक कसा काय फोन केलात मला? तसंच महत्त्वाचं काम होतं तुझ्याकडे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. बोला ना, कसली मदत? रिषभ आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे लागलाय, त्याचा जीव वाचव राधिका. तू तर लग्न करून संसाराला लागलीस, पण रिषभ अजून तुला विसरू शकलेला नाहीये. दिवस रात्र एकटा बसलेला असतो. मला तर त्याच्याकडे बघून बघूनच रडू येतं. लग्न करायचं नावच घेत नाहीये तो. तुझ्या काकांची शेवटची इच्छा होती ना की त्यानं लग्न करावं आणि संसार मांडावा. आंटी, आता यात मी काय करू शकते? अगं तूच त्याला समजावू शकतेस. माणूस किंवा नात्याने तरी समजाव. तुझी काहीच जबाबदारी नाहीये का? मला खात्री आहे तू तुझं नक्कीच ऐकेल. तू जर त्याला समजावशील ना तर तुझ्या काकांच्या आत्म्याला शांती मिळेल. राधिका प्लीज, माझ्यावर एवढे उपकार कर प्लीज. तू नक्की तुझं ऐकेल, एवढं करशील ना माझ्यासाठी? नाही आंटी, ते म्हणजे. हे बघ बेटा, प्लीज, तू तुमच्या गाण्यांची, तुमच्या प्रेमाची कसलीही शपथ दे त्याला. पण प्लीज त्याला तयार कर, कसंही करून समजाव, नाहीतर तू स्वतःचं आयुष्य असंच वाया घालवेल. आणि हे बघ, त्याच्या या अवस्थेला तूच जबाबदार राहशील. नाही आंटी, हे बघा, मी माझ्याच्याने जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करते. थँक्स राधिका, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि बघ, मी तुला फोन केला होता हे रिषभला प्लीज सांगू नकोस. ठीक आहे आंटी. ओके, बाय. अरे वा, ही तर तुझी आयडिया एकदम जबरदस्त आहे. अगं पण तिने त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याने ऐकलं पाहिजे. तुला खरंच वाटतं का तो राधिकाचं ऐकेल म्हणून? तिने सांगितलं तरच तो ऐकेल. म्हणूनच तर या दीडदंबडीच्या मुलीची मी मदत घेतली आहे. अदरवाईज आय हेट हर सो मच. भावनांना जरा आवर घाल, तिने फक्त आपलं काम केलं पाहिजे, बस. कूल शर्मे, कूल. काय ताई? अरे देवा, आता मी काय करू? इतक्या दिवसांनी रिषभ या नावाशी जोडलं गेलेलं माझं नातं
आता जर हे परत जोडलं गेलं तर माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतील. पण मग मी काय करू? ऋषभला असंच सोडून देऊ का? शर्मिष्ठा आंटींना वाटतंय तसं त्याची थोडीतरी जबाबदारी आहे माझ्यावर. माझ्या बोलण्याने त्याचं आयुष्य मार्गी लागणार असेल तर बोलावं का मी त्याच्याशी? नाही नाही, या परिस्थितीत मी त्याला कसं समजावणार की लग्न कर, संसार थाट. दुष्यंत राजांना काय सांगणार मी? आता ऋषभवरून माझ्यात आणि दुष्यंत राजेंमध्ये पुन्हा गैरसमज नको आहेत मला. कशी आहेस? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मला वाटलं आपण या आयुष्यात परत कधीच बोलणार नाही. हे बघ ऋषभ, नीट ऐकून घे मी तुला कशासाठी फोन केलाय ते. राधिका, आत्या तुम्ही ऋषभचा फोन होता. राधिका, त्यानं तुला फोन केला होता की तू आपणच त्याला फोन केला होतास? आत्या ते हे बघ राधिका, ह्या घरात आमच्याशिवाय कुणाचाही तुझ्यावर विश्वास नाहीये, हे ठाऊक आहे ना तुला? तुझं आणि ऋषभचं हॉस्पिटलमधलं बोलणं ऐकूनच तुमच्यातला प्रामाणिकपणा बघून या घरात मी तुला मानानं परत आणलं. आणि अजूनही तू त्याच्याशी बोलतेस? नाही आत्या, मी असं काहीच करत नाहीये. हे बघ राधिका, आमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ह्या अशा वागण्यानं घरात किती वादळ निर्माण होण्याची कल्पना आहे तुला? तू अशा विचारानं कशी वागू शकतेस ना हेच आम्हाला कळत नाही राधिका. आत्या पण मी काय झालं आत्या, तुम्ही इतक्या नाराज का? अप दादा, आत्या प्लीज, कोणताही निष्कर्ष काढण्याआधी किंवा माझ्यावर शंका घेण्याआधी एकदा मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या. राधिका काय झालंय? मला ऋषभच्या आईचा फोन आला होता. त्या फोनवर रडत होत्या, त्यांना माझी मदत हवी. कशाला? ऋषभला लग्नासाठी तयार करायला. त्याला बरीच चांगली स्थळं येत आहेत पण त्याला लग्नच करायचं नाही आहे. तो कोणाचं ऐकतच नाही आहे त्यामुळे त्यांनी मला फोन केला होता. मी केवळ माणुसकीच्या नात्याने ऋषभला फोन लावला आणि तेवढ्यात तुम्ही तिथे आलात, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला आत्या. मी तुमच्याशी, दुष्यंत राजेंशी किंवा या घरातल्या कुणाशीही कधीच खोटेपणा करणार नाही. तुम्ही पाहिजे तर माझा फोन चेक करा ना. शर्मिष्ठा आंटींचा फोन आधी आला होता, मी ऋषभला नंतर फोन केला माणुसकी म्हणून, केवळ त्याच्या आईचा शब्द राखण्यासाठी. दुसरा कुठलाच हेतू नव्हता आत्या. ठीक आहे राधिका, यावेळी आम्ही तुला माफ करतोय, पण असं पुन्हा पुन्हा घडू देऊ नकोस. आणि यापुढे माणुसकीच्या नात्यांनी ते ऋषभशी संबंध ठेवायचा नाही, आम्हाला चालणार नाही. हेच बोलणं आमच्याऐवजी जर दुष्यंत राजांनी ऐकलं असतं तर आज काय झालं असतं? केवढा मोठा अनर्थ झाला असता? दुष्यंत राजांचं मन जिंकण्यासाठी तुझे किती प्रयत्न चाललेत, ते सगळे व्यर्थ जातील बाळा. मला कळतंय आत्या, मी कधीही तुमच्या किंवा दुष्यंत राजेंच्या विश्वासाला तडा जाईल असं काहीही करणार नाही. तुम्ही माझं बोलणं नीट ऐकून घेतलं, मला माफ केलं
त्याबद्दल थँक्यू आत्या. राधिका खरंच trying to call is currently switched off. Please try again later. काल असेल राधिकाचा फोन कशासाठी? तीच तर म्हणाली होती ना की माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणून. आता कशाला फोन करते? आणि केलाच होता तर अचानक कट कशाला गेला? तिचं घरचं कोणीतरी समोर आलं असेल म्हणून. पण फोन का केला होता? आता फोन स्विच ऑफ येतोय. तुला काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना? तिच्या घरच्या फोनवर फोन करतो. नको, माझ्यामुळे अजून प्रॉब्लेम्स नको. आधीच माझ्यामुळे तिच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम झालेत, आता आणखी नको. तिला वाटलं तर ती स्वतःच फोन करेल. अरे ऋषभ, तू आज लवकर कसा? असच. बरा नाहीये का? ठीक आहे. काही टेन्शन मध्ये दिसतोयस. अरे काय झालं सांग ना, फोन तरी करायचा होता ना मला. आंटी सांगितलं ना सगळं ठीक आहे, मला प्लीज त्रास देऊ नका, मला एकट्याला सोडा. राहा एकटं, मला काय करायचंय? पण असा का वागतोय हा अचानक? याला राधिकाने फोन केला असेल का? कसं कळेल तिचा फोन आला होता की नाही ते? मला माहितीये तुला राधिकाचा फोन आला होता ना. तुम्हाला कसं माहिती? म्हणजे आला होता. पण तुम्हाला कसं माहिती? सकाळी तू गेल्यावर राधिकाचा लँडलाईन वर फोन आला होता. पण ती अजून का फोन करते तुला? अजून तिला तुझं काय काम आहे? आंटी मला तेच कळत नाही, तिने मला कशाला फोन केला होता? आणि ती काही बोलली सुद्धा नाही, असाच फोन कट केला. अजून ही मुलगी तुझा पिछा का सोडत नाहीये देव जाणे. ती तर लग्न करून तिचा संसार सुखाने चालवते, पण तुला का मोकळं सोडत नाहीये? आणि तू अजून तिच्या आठवणी गोंजारत बसलायस. अरे तिला दाखवून दे की तिच्या शिवाय तुझं काम अडत नाहीये. तिच्यापेक्षा ही लाखो पटीने चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात येऊ शकते जर तू मनात आणलंस तर. निलिमा बद्दल एकदा विचार कर, नकार दिल्यानंतर तर तुटणारच आहे ना. पण नकार द्यायच्या आधी हजार वेळा विचार कर म्हणून सांगते. आंटी प्लीज, मला या विषयी काही बोलायचं नाही, प्लीज लीव मी अलोन. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. म्हणजे माझ्या म्हणण्यावरून राधिकाने याला फोन केला होता. आता पुढे काय होतंय बघूया. देवा, खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवलंस तू आज मला. आत्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांच्या जागी जर दुष्यंत राजांनी मला पाहिलं असतं आणि त्यांच्या लक्षात आलं असतं की मी ऋषभला फोन करते तर खूप गोंधळ झाला असता. नशीब, सुहासिनी वहिनी किंवा संजना तिथे नव्हत्या, नाहीतर त्यांच्यासमोर ऋषभचं जर नाव निघालं असतं तर त्यांनी गदारोळ माजवला असता. माझ्यात आणि दुष्यंत राजांमध्ये गैरसमज निर्माण केला असता. पण आता मी काय करू? ऋषभला फोन करूच नको का? पण एकीकडे असं वाटतं की ऋषभला समजावणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, पण दुसरीकडे असंही वाटतं की त्यामुळे माझ्या संसारात वादळ निर्माण होऊ शकेल. चुकून जरी दुष्यंत राजांना हे समजलं की मी ऋषभला फोन करत होते तर मी त्यांना कायमची गमावून बसेन. आत्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी दुष्यंत राजांचं मन जिंकायचे जे प्रयत्न करते ते सगळे प्रयत्न वाया जातील. तुझ वीर सख्या रे.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.